ही दृश्य पुण्याच्या निंबज नगर मधली आहेत. एनडीआरएफच्या जवानांनी इथे अडकलेले लोकांना सुरक्षित बाहेर काढलं. पुण्यातली पूरस्थिती पाहता बचाव कार्यासाठी लष्करालाही तैनात करण्यात आलंय. संततधार पाऊस आणि धरणातनं होणाऱ्या विसर्गामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साठलंय. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून मुळामोठ्या नद्यांना पूर आलाय. तर लोणावळ्यातही मुसळधार पाऊस झाल्यानं इंद्रायणी नदीला पूर आलाय. तामिणी परिसरात डोंगरकडा कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला तर पुणे शहरात विजेचा शॉक बसल्यानं 3 जणांचा मृत्यू झालाय. वारशातल्या स्मशानभूमी परिसरात नदीपात्रालगतचा गोठा पाण्याखाली गेला. इथे बांधलेली 14 जनावरं पाण्यात बुडाल्यानं दगावली. पुणे जिल्ह्यात विशेषतः घाट भागांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. पुणे आणि साताऱ्याच्या घाट भागात आज 25 जुलै रोजी रेड अलर्ट आहे तर 26 जुलैसाठी पुण्यात ऑरेंज अलर्ट आणि सातारा जिल्ह्यातल्या घाट भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय.